नमस्कार मित्रांनो, आज आपण एका खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत आणि विषय आपला आजचा आहे मोबाईलचे दुष्परिणाम, मानसिक आजारांचा वाढता प्रभाव। 21वं शतक जसं प्रगतीचं आहे तसंच ते ताणतणाव आणि विविध मानसिक आजारांनी ग्रस्त आहे असं म्हणायला काही हरकत नाही। मागे मला एका पालकाचा फोन आला होता। ते सांगत होते की गेल्या काही दिवसांपासून आमचा मुलगा क्लासलाच जात नाही, शाळेत जाण्या अगोदर आणि शाळेतून आल्यावर तो मोबाईलवरच गेम्स खेळत आपला पूर्ण वेळ व्यतीत करत असतो। आम्ही त्याला समजावण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला किंवा मोबाईलचा वापर कमी कर असं सांगितलं, तर तो उलटच उत्तर देतो, चिडचिड करतो, खूप आक्रमक झालेला आहे आमचा मुलगा। हल्ली अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया अनेक पालकांच्या असतात आपल्या मुलाविषयी। असं का होतं? मोबाईलचं व्यसन मुलांना का जडतं? त्यामुळे त्यांच्या आयुष्यात नकारात्मक बदल कसे होतात? कोणकोणते मानसिक आजार उद्भवतात आणि यावर उपाय आहेत तरी काय? या सर्व मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत। समजा आपला बबलू नावाचा एक मुलगा आहे। त्याची आई आणि बाबा दोघेही नोकरीला जातात। ते दिवसभर घराबाहेर जातात। शाळेतून आल्यावर बबलू बिचारा एकटाच घरात असायचा, कंटाळून जायचा। मग त्याचा कंटाळा आणि एकटेपणा घालवण्यासाठी आई बाबा बबलूला मोबाईल नावाचा मित्र आणून देतात। आता अभ्यासाचा कंटाळा आला की बबलू थोडा वेळ मोबाईलवर गेम्स खेळत बसायचा। थोडा वेळ करता करता हळूहळू तो पूर्णपणे आपला वेळ मोबाईलमध्ये घालवायला लागला। आता मोबाईलशिवाय त्याला करमेना। जसा आपला जवळचा मित्र आपल्यापासून दूर गेल्यावर त्रास होतो, त्याहीपेक्षा जास्त त्रास बबलूला व्हायचा जेव्हा तो मोबाईलपासून दूर असायचा तेव्हा। शाळेत आल्यावरही त्याच्या डोळ्यासमोर मोबाईलवरील गेम्स नाचत असायच्या। आपला मोबाईल हरवला किंवा बंद पडला की काय होईल या विचाराने तो घाबरायचा। दिवसभर बबलू मोबाईलवरील इंटरनेट आणि गेम्समध्ये गुंतलेला असल्याने तो एका वेगळ्याच आभासी जगात जगत होता। वास्तवाचे भान त्याला नव्हते। घरी संध्याकाळी आईबाबा त्याला सांगायचे की मोबाईलचा वापर कमी कर, तेव्हा तो खूप रागवायचा त्यांच्यावर। त्याचा स्वभाव आता हिंसात्मक आणि चिडचिडा झाला होता। एका मानसिक आजाराकडे बबलूची वाटचाल सुरू झाली होती। असे अनेक बबलू आणि बबली आज मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत। भीती, चिडचिड, हिंसा, एकलकोंडेपणा या भावनांचा अतिरेक मुलांमध्ये होत असताना दिसतोय। सतत चिंता, भीती, दडपण हे सगळं आल्यामुळे अँझायटी न्यूरोसिस हा मानसिक आजार निर्माण होत आहे। सतत गेम्स खेळल्याने आणि मोबाईलमध्ये गुंतून बसल्याने सायकोसिस म्हणजे वेडेपणा आणि डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंश यांसारखे मानसिक आजार वाढत चालले आहे। आजची पिढी सोशल मीडिया, मोबाईल यांच्या अतिवापरामुळे अतितणावपूर्वक आयुष्याकडे वाटचाल करीत आहे। लहान मुलांप्रमाणे मोठी माणसेसुद्धा मोठ्या प्रमाणात मोबाईलच्या आहारी जाऊन गेम्स आणि इंटरनेट यांचा वापर करतात। यामुळे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आजार उद्भवतात। त्यातला एक महत्त्वाचा आजार आहे नोमोफोबिया। आता नोमोफोबिया आजार म्हणजे काय? हा एक मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारा आजार आहे। त्याची लक्षणे जर आपण पाहिली तर पहिलं लक्षण आहे मोबाईल फोन जवळ नसल्याने आपणास भीती वाटते। दुसरं लक्षण आहे मोबाईलची बॅटरी कमी झाल्याने अस्वस्थता वाटते। आणि तिसरं लक्षण वेळोवेळी सतत आपण मोबाईलवरील मेसेज आणि नोटिफिकेशन चेक करत असणे। आणि शेवटचं आणि चौथं लक्षण याच्यातलं आहे की इंटरनेट कव्हरेजच्या बाहेर पडल्यावर आपण चिडचिडे होतो। मित्रांनो, अशी जर तुमच्याकडे लक्षणं असतील तर समजायचं तुम्हाला नोमोफोबिया आजार झालाय। आता या नोमोफोबिया आजारासोबत अनेक लोक फोमो या आजाराचे शिकार झालेले आहेत। या प्रकारच्या मानसिक आजारात मोबाईल फोन सोबत नसल्याने बाहेरच्या जगात काय चाललंय हे मला कळणारच नाही याची भीती वाटते आणि अस्वस्थता वाढते। आता मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये काही नकारात्मक परिणाम होत आहेत। ते नकारात्मक परिणाम कुठले? तर पहिला आहे डोळ्यावर अतिताण येतो, डोळे क्षीण होतात, निकामी होण्याची सुद्धा शक्यता असते। दुसरा आहे सतत गेम्स खेळल्यामुळे मेंदूवर अतिताण येतो, त्यामुळे मेंदूची शक्ती कमी होऊन अभ्यासात लक्ष लागत नाही। तिसरं जीवनशैलीत बदल होतो। चौथं वेळेचा भरमसाठ अपव्यय होतो। पाचवा नकारात्मक परिणाम आहे मुले स्वतःला विसरत चालली आहेत, वास्तवापासून मुले दूर होत चालली आहेत। सहावं आळशीपणा वाढत चाललेला आहे। सातवा आहे अनेक मानसिक आजारांना आपण आमंत्रण देत आहोत। आणि आठवा नकारात्मक परिणाम आहे परिवाराला वेळ देता येत नाही, यांमुळे संवाद कमी होत चाललेला आहे। अजून बरेच परिणाम आहेत,
आता या मोबाईलच्या व्यसनातून बाहेर पडून मानसिक आरोग्य स्वस्थ ठेवण्याचे उपाय काय, तर ते उपाय सुद्धा बघूयात. घरातील कुटुंबातील सदस्य मित्र यांच्याशी वेळोवेळी संवाद साधणे आणि चर्चा करणे हा खूप महत्त्वाचा उपाय आहे. दुसरा आहे आवडते मैदानी खेळ किंवा बुद्धिबळ कॅरम यांसारखे खेळसुद्धा आपण अधूनमधून खेळले पाहिजेत. तिसरं आहे चांगली पुस्तके नियतकालिने वाचत जा. चौथं नियमित व्यायाम आणि योगा करत जा. आणि पाचवं पुरेशी झोप घ्या. येथे सर्वात महत्त्वाची भूमिका पालकांची आहे. लहान असताना एखादं मुलं रडायला लागलं की त्याला मोबाईल दाखवला जातो, त्यावरील गाणी आणि व्हिडिओ दाखवले जातात. तात्पुरतं मुलांचं रडणं थांबतं, परंतु त्यालाही मोबाईल दाखवल्यावरच शांत होणे ही सवय लागते. शक्यतो लहानपणापासून आपण आपल्या मुलांची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.